बंजारी समाजाचे महाराड लोक असं उद्देशून करता की बाबा मराठ्यांच्या दुकानावर जाऊन खरेदी वगैरे करू नका, असं व्हिडिओ व्हायरल होत आहे बीड जिल्ह्यामध्ये. नाही आता हे बघा, शेवटी संस्काराचा विचार करतात. पूर्वी असं नव्हतं पण आणि जातीवादाचं काही कारण पण नव्हतं. विषय होता आरक्षणाचा, तो भाग वेगळा. एकमेक मागणी ही सरकारकडे ओबीसीची असो किंवा मराठीची असो, याच्यात जातीय वाद निर्माण करायचा काही प्रश्नच नव्हता. परंतु आता ही आता सवय असते. एकदा आपल्यावरची वेळ निघून गेली की ते गुरगुर करायचं ही सवय असते. त्याला कोणी काय नाकारू शकत. पाठीमागचे विचार बघा, पाठीमाग मराठ्यांनी केलेले कामं बघा. कुठं मराठा ओबीसी वाद आणायची काही गरजच नव्हती. आणि आता जर ते असं करत असले की ते कुठं मराठ्याच्या दुकानात जाऊ नका, किंवा कुठं मराठ्याच्या रिक्षात बसू नका, कुठं मराठ्या खाटलात जाऊ नका, हे चांगला संदेश नाही महाराष्ट्रासाठी. आता याच्यावरती उत्तर मला सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी दिलं पाहिजे, शंभूराजे देसाई साहेबांनी सुद्धा दिलं पाहिजे. आता त्यांचं म्हणणं होतं की काय जातीय तेढ निर्माण होतो आहे बीड जिल्ह्यात असं होतं आहे, किंवा अनेक त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. कोणी जातीवाद केला आहे, आम्ही कधी जातीवाद केला, त्याच्यातून संवाद झाला पाहिजे असं सुधीर भाऊंचं म्हणणं होतं, शंभूराजे देसाई साहेबांचं म्हणणं होतं. मराठ्यांनी जातीवाद केला कुठं नेमका? आता तुमच्या डोळ्यासमोर आहे कोण जातीवाद करतंय. मराठ्यांनी कधी केला नाही, करणारसुद्धा नाही, आणि मी ती हो बी देणार नाही. बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना आव्हाने शांततेत राहा. आता वेळ निघून गेलेली, त्यामुळे ते असं करणार आहे. शांततेनं बघा, बघूयात किती दिवस अन्याय करतात, होऊ द्यात चुका, नंतर बघूयात. आपण सगळ्यांनी शांत राहायचं म्हणजे राहायचं, आणि मराठा राहणार आहे. मी तो पाठीमागंसुद्धा मराठा शांत राहिलेला आहे. गेली असं लोकसभा होऊन विधानसभेला बघू. आपण कोणाचं नाव घेतलं नाही, त्या टायमाला नाव घेऊ. पाटील, बीडमध्ये वंजारी विरुद्ध मराठा वाद टोकाला गेला आहे, वाद होत आहे, याला कोण जबाबदारी समजा? तेच मी म्हणतोय, वंजारीचं आणि मराठ्याचं कवा काय झालेलं? कुठं बांधक आपल्या एकामेकाचं काहीच झालेलं नाही. मग आता तुम्हाला जर आता हुकुमशाही करायची असली, आम्ही म्हणतो तेच करा. असं कसं जमत? असं कसं? लोकशाहीनं अधिकार दिला ज्याला त्याला. तुम्हाला मतदान केलं तर चांगली, नाही केलं तर वाईट. ही कोणची लोकशाही चालवत आहे? हे कोणचं नेतृत्व करताय तुम्ही? देशाचं करताय, एकजण राज्याचं करतोय, एकजण पालकत्व आहे राज्य बीडचं. हे कोणचं विचार चालवताय तुम्ही? आहे तोपर्यंत गोरगरीब जनतेला जवळ धरायचं, पाया पडायचं. आता जातीवादी मराठी असते तर मोजाभर व्यासपीठावर. अरे मराठ्याला बसायला जागा नव्हती, इतकी मराठी होती. त्याच्यात 7-8 आमदार मराठ्याचीच नुसते. आता हे त्या बसणाऱ्या मराठ्यांना कळायला पाहिजे की आम्ही काम करू, आमच्या जातीवर ही काय वेळ आणली तुम्ही. लाज वाटली पाहिजे त्या मराठ्यांना. आता हे जातीवाद उफाळून यायला लागलाय. आम्ही कुठं जातीवाद केला? एक दाखवा. मी माझ्या संवाद बैठका घेतोय नारायणगडाच्या कार्यक्रमाच्या, सप्त्याला लग्नाला भेटी देतोय, त्याला जातीवाद म्हणताय का? मी कधी ओबीसी मराठा जातीवाद केला आधी? हा, मी नेत्याला नाही सोडत. ग्राउंड लेवलवर मी एखाद्या ओबीसी बांधवाला दुखावल्याला मला एक दाखवा. तुम्ही म्हणतात ते ऐकायला तयार आहे, म्हणताल ते. माझं आव्हान आहे शंभूराजे देसाई साहेबांना आणि सुधीर भाऊ मुनगंटीवारांना. तुम्ही मीडियात प्रेस घेतली याबद्दल की ते कधी जातीवाद धनू भाऊ आणि पंकज मुंडे करत नाही. आता हे काय मला दाखवून द्या दोघांनी पण मी कधी जातीवाद केला. यांनी पाया तोडायच्या भाषा करायच्या, वैत्याच्या भाषा करायच्या, मराठ्यांना आरक्षण मिळू न देण्याच्या भाषा करायच्या. ओबीसी मराठा वाद केला कोणी? मी थोडा केला. मी आधी कुणाला दुखवलंय ते बोलल्याशिवाय मी बोललो नाही. आणि खरं सांगतो मी आज तुम्हाला, कधीच त्या बहीण भावांना मी विरोधक मानलेलं नव्हतं, कधीच. त्यांनी विनाकारण विनवलो आम्हाला. तरी मी त्यांना सांगितलं पहिल्या सुरुवातीला, तुम्ही माझ्या नादी लागू नका, तुम्ही असं हिणू नका, उपोषणाबद्दल बोलू नका. तरी त्याच्यानंतर 3-4 दिवसाने बोललेत, मग मी बोलणारच ना. पण मी म्हणलो महाराष्ट्रातला एक मला फोन दाखवा किंवा साधा असा कानात बोललेला माणूस दाखवा की मी म्हणलो आमक्याला पाडा. मी जर म्हणलो असतो ना, 8 देव्यासपीठ लोक नसते राहिले बीड जिल्ह्यात. हो खरं सांगतोय मी, आमच्या मनातच वाईट भावना नाही ही. आम्ही तुम्हाला विरोधक कधी मानलेलंच नाही, पण तुम्ही ही जातीवाद करणार. काय दुकानात नाही आले तुम्ही? एवढा स्वाभिमान जागा झाला तुमचा काही नाही करून. मराठ्याच्या दुकानात नाही जायचं, मराठ्याला बसायचं नाही. ही कोणता जाती आहे तेढ निर्माण करायला लागले? तुमचा एवढा स्वाभिमान जागा झाला आहे. ठीक आहे, मराठ्याला स्वाभिमान आहे. जाते शेतात कामाला नाही तुम्ही दुकानात आले तर आम्ही शेतात कामं करू, आम्हालाही स्वाभिमान आहे. मग नाविलाज आहे त्याचा. पण मी बीड जिल्ह्यातच काय महाराष्ट्रात जातीवाद होऊ देणार नाही, होऊ देणार. यांना कितीही करायचं असलं तर दुसरी कुजबुज कानावर येते परत.
ए एकदा निवडणूक होऊ द्या. तैनीन भाऊने आपल्याला सांगितलंय की आम्ही आहेत, पालकमंत्री बी आम्हीच आहेत, केंद्रात राज्यात सत्ता आपलीच आहे, बघू पुढं. ही बी कुजबूज कानावर येत, ठीक आहे बघू. तुम्हाला आता जातीय तिढच निर्माण करायचा, त्याला कोण काय करू शकणार नाही आहे. बाबा महाराष्ट्र बघतोय, जातीवाद कोण करतो, सोशल मीडियावरती परत त्या यूट्यूबवरती त्यांचे काही लोक बसायले, विश्लेषण करायला लागले, जातीवाद कोण करत आहे, कशाला पसरता, काय झालंय कुठं कोणाचं, वंजारीचं मराठ्याचं कवाच काही झालेलं नाही, कशाला पांगविता उना विनाकार. आम्ही जातीवाद करत नाही, आम्ही जातीवाद करणार नाही, आणि मी हो सुद्धा देणार नाही. एक महिनाभर मराठे शांत बसणार, कोण काय काय करतंय काय काय नाही, आम्ही शांत चित्तानं बघणार आहेत, बघू. करते चुका, चुका तर होऊ द्या, पण आमच्याकडून पूर्ण शांत आहे. मारा आम्हीच खाल्लेत, अन्याय आमच्याच लोकांवरती झालाय, तरीही ते आम्हाला म्हणते जातीवाद केलं, कुठं केला मला दाखवून द्यावं. आता संताची भूमी आहे म्हणते बीड जिल्हा, आमच्या बीड जिल्ह्यात असं कधी झालं नाही, आमच्या महाराष्ट्रात कधी झालं नाही. विचार शेवटी नावेलाच त्याला, आमचे विचार ते नाही, आम्ही कधीच म्हणणार नाही. ओबीसीच्या दुकानावर जाऊ नका, वंजारीच्या दुकानावर जाऊ नका, हॅट कधीच म्हणणार नाहीत आम्ही. असं इतक्या खालच्या दर्जाचे विचार आम्ही ठेवणारच नाही, कधीच नाही ठेवणार. इतका जातीय तेढ निर्माण व्हायला काय झालं, एवढा जातीय तेढ निर्माण करायला तुम्हाला एवढं काय झालं. म्हणजे 13 तारखेपर्यंत मराठी चांगली होती, 13 तारीख संपली की मराठी वाईट झाली. मराठ्यानं तुमचं काम नाही केलं, याच्यासाठी काम केलं आहे का? महाराष्ट्रातले कोणचा ओबीसीचा उमेदवार उभा असू द्या, मराठ्याने काम नाही केलं. आणि ज्या मराठ्यांच्या आमदारानं कामं केलेत ओबीसीच्या उमेदवाराचे, याच्यासाठी केले का मग त्यांनी कामं? तुमची जात मारावं म्हणून मराठा प्रश्न विचारणार आहे, लक्षात असू दे. मी आज सांगतो मराठ्यांना, तुम्हाला जिथं जिथं महाराष्ट्रात ओबीसीचे उमेदवार आहेत तिथं तिथं तुम्ही ज्यांनी काम केलं, तुम्हाला प्रश्न विचारणार आहे मराठी. आमच्या अंगावर घालायसाठी तुम्ही यांना मतं दिलेत का म्हणून विचारणार आहे 100%. मराठ्यांना तुम्हाला हात जोडून सांगतो, सगळ्यांनी शांत राहा. आपण फक्त बघायचं आहे कोण कोण काय काय करत आहे महिनाभर, करू द्या चुका, आपण शांत राहा. यांना जातीय तेढ निर्माण करायचं आहे, करू द्या, काय नाही त्या जातीय तेढात माझ्या काय नाही, ते थोडी हवा असते. या जातीय तेढातून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे का असं वाटतंय? अडे आंदोलनाचे काय टप्पर आहे कोणाचं, आंदोलनाचा त्याचा काय संबंध आहे? आंदोलन हे हक्क आहे, संविधानाने दिलेला हक्क आहे. जगातला देशातला कोणीच टप्पर नाही आंदोलनाला मोडायची. विषयच वेगळे वेगळे, जातीय तेढ निर्माण करायचा नाद लागला असतो राजकीय स्वार्थापोटी काय काय. आंदोलनाचा काय समज आहे? हे लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे, कारण आमच्या हक्कासाठी भांडतो आहे आम्ही. इथे हिंमत नाही आंदोलन म्हणायचं, आणि त्या भानगडीत पडायचंच नाही. मग आम्ही शांत आहेत, आम्हाला शांत राहू द्या. जातीय तेढ निर्माण होऊ नये, बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना आव्हान आणि सगळ्या बहुजनांना आव्हान, काय मजा नाही आहे त्याच्यात. झालं गेलं, सगळ्यांच्या पाया पडले, त्यांचं काम होईपर्यंत. आता पुन्हा त्यांनी सुरू केले, शेवटी एकच पर्याय आहे. अन्याय बंद करायचा असेल तर आपल्याला सत्य जावं लागणार आहे, ही एक मार्ग लक्षात राहू द्या. आणि शांत दुसरा मार्ग शांत राहा. तिसरा मार्ग, ज्या जातीनं मराठ्यावर अन्याय केला त्या जातीचा उमेदवाराच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही, पण त्याला नाव घेऊन पाडल्याशिवाय मग सोडायचा, जर यांनी जातीवाद थांबवला नाही तर. कारण आपल्या पुढं पर्याय नाही, दुसरा पर्याय नाही, त्याला मग पाडावं लागणार आहे. कारण विधानसभा जवळ झालं, तुमचं लोकसभेला तुम्ही घेतला साधून, आता तुम्हाला वाटलं होय लोकसभा झाली की संपला विषय, आल्या विधानसभाला की 2-4 महिने तुमचे माणसं कुठं तर उभं राहणार आहेत महाराष्ट्रात. जी जात मराठ्यांच्या अंगावर येईल तो माणूस निवडून येऊ द्यायचा नाही. वेळ पडली तिथं मराठ्याचा एकही माणूस उभा राहू द्यायचा, पण त्याला पाडल्याशी सोडायचं, त्याला सत्य जाऊ द्यायचं नाही. कारण तो सत्यात गेला की आपल्यावर अन्याय करतो, नसता त्याने हा जातीवाद थांबवावा. 4 जूनच्या उपोषणावर आपण थांबेल का? 100% करणार. माझ्या समाजाचा न्यायाचा विषय, सरकारनं आम्हाला शब्द दिलेला आहे. आज त्याला 5 महिने उलटून गेले का की सगळे स्वैरीची अंमलबजावणी करू? किती दिवस पाहिजेत आणखीन सरकारला? 5 महिने उलटून गेले, आणखीन किती वेळ पाहिजे? आम्ही सरकारच्या शब्दाच्या पुढे गेलेलो नाही. आणि प्रामाणिकपणानं सांगतो, ओबीसी मराठावाद शांत झाला तर बरं होईल. आम्ही कधी आमच्याकडून जातीवाद आधी केलेला नाही. बीड जिल्ह्यातलंही सगळ्या मराठ्यांनी शांत राहा, पुन्हा पुन्हा तेच आव्हान करतोय, महिनाभर शांत बघा. याच्यावरती आता शंभूराज देसाई साहेब, सुधीर भाऊ मुनगंटीवार म्हणतायत की जातीवाद होत नाही. आता त्यांनी बघावं जातीवाद कोण करतोय. अगोदर मी केलेला असेल तर मला दाखवून द्या तुम्ही इथं केला, फक्त मला दाखवून द्या. आम्ही जरी बोललो तरी सरकार म्हणून बोललेलो, त्यांना वैयक्तिक माणूस म्हणून बोललो नाही. फडणवीस साहेब काय आमचे शत्रू नाही आहेत, परंतु तुम्ही आरक्षण देणार नसाल तर सत्यात तुम्ही आहेत, आम्हाला तुम्हाला बोलावंच लागणार आहे.
मी आरक्षण घेतल्याशिवाय कोणालाही सुट्टी देणार नाही. 4 जूनला मी आमरण उपोषण करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.